हॅलो फ्रेंड, चार्वे आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना. तर मी आता इथे किचनमध्ये उभी आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे. बरेचदा आपल्याकडे पाहुणे वगैरे येत असतात आणि अचानक मग आपल्याला त्यांच्यासाठी काय करावं हे सुचत नाही, तर त्यासाठी मी असे इन्स्टंट तुमच्यासाठी कोंबडी वडे घेऊन आलेली आहे. तर कोंबडी वडे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि घरामधील असलेल्या साहित्यांमध्येच आपण बनवणार आहोत, तर तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करत आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. झटपट वडे बनण्यासाठी मी इथे पीठ घेतलेलं आहे घरामधलेच, तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे बेसनचं पीठ. तर पीठ मिक्स करण्या अगोदर आहे ना, आपण त्याला लागणारा जो मसाला आहे तर तो बनवून घेणार आहोत. तर ते मी तुम्हाला दाखवते साहित्य सर्व, आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ना, तर त्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा इथे जिरे टाकून घेत आहे. त्यानंतर 1.5 चमचा इथे बडीसोप घेत आहे आणि 1.5 चमचा इथे धणे घेत आहे. त्यानंतर मेथीचे दाणे पण आपल्याला 1.5 चमचाच घ्यायचा आहे. आणि हे सर्व आहे ना मिक्सरला आपल्याला एकदम बारीक घ्यायचं आहे. जेव्हा आपण एरवे वडे बनवतो ना, तर तेव्हा आपण हे चक्कीमधूनच दळून आणत असतो, परंतु जेव्हा आपल्याला इन्स्टंट वडे बनवायचे असतात ना, तर तेव्हा हे अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घ्यावं लागतं. तर आता आहे ना मी पहिले इथे मिक्सरला हे बारीक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फूड. तर छान सुगंध पण येत आहे हिचा. आता आपण येत ना पीठ घेऊयात. हे ठेवते मी बाजूला. आपल्याला एका कपामधून आहे ना मोजून घ्यायचं आहे. तर तुम्ही एखादी वाटी जरी वापरलीत तरी चालेल. तर 2 कप मी इथे तांदळाचं पीठ घेत आहे. पीठ चालूनच घ्यायचे सर्व, अगोदरच मी चालून ठेवलं होतं. हे बघा, 2 कप भरलेले आहेत. आणि गव्हाचं पीठ आहे तर ते आपल्याला घ्यायचंय 1/2 कप. हे बघा, 1/2 कप बरोबर भरलेलं आहे, तर तेवढं मी घेते यामध्ये. त्यानंतर बेसन घ्यायचं आहे आपल्याला, तर बेसन देखील 1/2 कपच घ्यायचं आहे. बेसन घेतलेलं आहे 1/2 कप, तर तोही यामध्ये मी टाकून घेत आहे. त्यानंतर यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि कलर येण्यासाठी छान असं वड्यांना तर हळद टाकूयात 1/2 चमचा. हे कोरडंच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे पीठ आहे ना, ते भिजवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर आपण एका बाजूला आहे ना पाणी गरम करायला ठेवूयात. गॅसवरती ते टोपची ठेवलेली, तर त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. 2 1/2 कप येऊन पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे. गूळ आहे ना, जर पाण्यामध्ये विरघळलं ना किंवा आपण गॅस बंद करूयात आणि मग पाणी येते गरम, पिठावर आपण उठून घेऊयात. इथे आपला गूळ आहे ना तर विरघळला आहे, तर आपण आहे ना गॅस बंद करूयात आणि हे जे पाणी येतं ते पिठावरती टाकूयात आणि पीठ मिक्स करून घेऊयात. पिठामध्ये ही पावडर टाकायची राहिली होती आपली, तर ती आता टाकून घेऊयात आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जेवढी आपण पावडर बनवलेली आहे ना, तर तेवढी सर्व यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही पावडर पण यामध्ये. आणि जे पाणी गरम केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊयात. जसं लागेल तसं टाकायचं आहे, एकदम सर्व न टाकता आपण थोडं थोडं टाकूयात. आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करूयात, कारण पाणी गरम आहे तर हाताला चटका पण लागू शकतो. आता जे राहिलेलं पाणी आहे ना, तर ते देखील आपण संपूर्ण यामध्ये टाकून घेऊयात, कारण एवढं सर्व पाणी लागणार आहे.
जेव्हा आपल्याला वाटेल की थंड झालेलं आहे, हाताला थोडं थंड लागायला लागलं ना की मग आपण पीठ आहे ना हे मळून घेणार आहोत. आता थोडं गरम आहे तर मी ठेवून देते, त्यानंतर मग थंड झाल्यावर त्याला मळून घेणार आहे. पीठ लवकर थंड व्हावं ना यासाठी मी चमच्याच्या साह्याने पीठ मिक्स करून घेत आहे. तर आज आहे ना अचानक कोंबडी वड्यांचा बेतका झाला, कारण मिस्टरांनी आज आणलेलं आहे मटण, आणि मटणाबरोबर म्हटलं दुसरं काय बनवायचं तर इन्स्टंट असे कोंबडी वडे बोलो बनवूयात. तर साधारण 2-3 महिन्यापूर्वी मी हे वडे बनवले होते आणि खूप छान झाले होते, तर त्याच प्रमाणामध्ये आज देखील बनवत आहे. पीठ आहे ना थोडं थंडच होऊ द्या, मगच ते मळायला घ्या, कारण हाताला ना चटका बसू शकतो. पीठ मळताना आहे ना तुम्ही थोडं थोडं थंड पाणी हाताला लावून देखील पीठ मळू शकता, आणि जास्त असं घट्ट पण आपल्याला पीठ करायचं नाही आहे, आणि जास्त असं मऊ देखील करायचं नाही आहे. साधारण 2-3 मिनटं झाले आहेत तर पीठ पण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, तर मी आहे ना त्याला आता एकजू करून घेते. आवश्यकता वाटली ना तर पाण्यामध्ये थोडा हात घालून मग पीठ आपण इथे मळायचं आहे. तर हे बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. पिठावर थोडं तेल टाकूयात आणि पिठाला एकजीव करून घेऊयात. पीठ आहे ना आपण आता अर्धा तासासाठी मुरत ठेवणार आहोत, तरी ते ना झाकण ठेवूयात आणि बाजूला ठेवून देते. वड्यांचं पीठ भिजत आहे ना तोपर्यंत इथे मी ना मटण फोडणीला घालून घेते. तर तेल टाकत आहे, तर अर्धा किलो आणलेलं आहे मटण, तर त्यानुसार इथे तेल घेत आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले, सुरुवात आहे ना मी मटण करून घेते आणि त्यानंतर मग वडे करते, तर ते दाखवणार आहे तुम्हाला. तोपर्यंत पीठ भिजू दे. आज काय झालं माहिती का, मी तुमच्या बरोबर पूर्ण दिवसाचा व्लॉग शेअर नाही करू शकली, कारण लाईट गेली होती आणि लाईट साधारण दुपारी 2 वाजताच गेली होती आणि आता आली 6:30. तर मी म्हटलं आज पण रेसिपी दाखवायला होते की नाही होते, तर भात लावला मी आणि तेवढ्यात लाईट आली आणि मग मी मटण पण आहे ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवला. आता यामध्ये टोमॅटो टाकून घेते. रेस्टॉरंटचं बरेच दिवस चाललं होतं पुरी बनव म्हणून, तर पुरी न बनवता म्हटलं आज आपण वडेच बनवूयात, कारण हे वडे आहेत ना तर 4 UV यांना भरपूर असं आवडले होते, म्हणलं असतेच वडे आपण बनवूयात. यामध्ये वाटलं मेहनत असते घालून देते. जसं तुम्हाला रस्ता कमी जास्त जाडीचा आवडतील ना पातळ आवडतील तर कमी वाटण घालायचं, जाड खात असेल तर जास्तीचं वाटण टाकावं लागतं. गोड वाटण घालते कारण कमी वाटलं मला एक वाटी पूर्ण नव्हती घालली ना वाटण्याची थोडं कमी होती, तर एक पूर्ण वाटीने वाटण घेतलेलं आहे. आता नाही ना तर छान असं परतवून घ्यावं लागतं तेव्हा पुढे मटणाच्या रस्त्याला चव येते. यामध्ये जसं सर्व मसाले घालून घेते, जिरे पूड, धने पूड, हळद, लाल तिखट, अगोदरही घातलेलं आहे मॅरिनेटसाठी सर्व व्यवस्थित, तर आता कमी घातले थोडं मसाले पण यामध्ये व्यवस्थित परतवून घेते. यामध्ये ना थोडं पाणी घालून घेते म्हणजे मसाले करपणार नाही. ग्रेव्ही छान झाली ना की मग समजायचं की आपलं मटणही खूप छान आहे चवीला, आणि खरंच खूप छान असा सुगंध येत आहे. ग्रेव्ही साधारण 1 मिनिट परतून घ्यायची आपल्याला, त्यानंतर मटण घालून घ्यायचं आहे. ते बघा मॅरिनेट केलेलं मटण, तरी आता यामध्ये टाकून मटण पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता जसा रस्सा हवा आहे ना तर त्यानुसार यामध्ये
पाणी ओतून घ्यायचंय, तर मी ते ना थंडच पाणी घेत आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। आणि याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। कुकरचं झाकण लावल्यानंतर आहे ना फास्ट गॅस करायचा। आणि जेवढ्या शिट्ट्यांमध्ये तुम्हाला वाटत असेल की मटण शिजतं तर तेवढ्या शिट्ट्या द्यायच्या आहेत, तरी ते माझ्या कुकरला साधारण 8 ते 9 शिट्ट्या द्याव्या लागतात तेव्हा कुठे मटण शिजतो। तर आता शिट्ट्या तर होत आहेतच, तर आता आपण आहेत ना वडे करायला घेऊयात। मटण तर झालेलं आहे माझं करून, आता फक्त फ्राय करायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे। तर आता आहे ना वाफ वगैरे गेल्यानंतर मग मी मटण फ्राय करून घेईल, तर त्याच्या अगोदर आहेत ना तर वडे करून घेऊयात। कारण वड्यांचं पीठ आहे ना तर अर्धा तास झालेलं आहे भिजत घालून, तर आता आहे ना मी वडे करून घेते, तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे वडे थापायचे ते। यावर ठेवलेलं झाकण काढूयात, थोडंसं मिक्स करूयात पीठ। तर हे वडे मी प्लास्टिक पिशवीवर थापून घेणार आहे, तरी ते ना मी प्लास्टिक पेपर घेतलेलं आहे वडे थापण्यासाठी। खाली आहे ना पोलपाट ठेवूयात, त्यावरती पेपर, आणि पेपरला आहे ना थोडंसं आपण तेल लावून घेऊयात। पिठाचा एक छोटासा गोला घेऊयात, यावरती ना या पद्धतीने आपण थापून घेऊयात। बोटांना पण आपण थोडं तेल लावून घेऊयात, म्हणजे वरती चिकटणार नाही हाताला जास्त। जेवढं जाड हवाय ना तर तेवढं आपल्याला इथे वडे थापून घ्यायचे त्या पद्धतीने। तर इथे एक वडा माझा थापून झालेला आहे, तर बाकीचे पण मी वडे अशाच पद्धतीने थापून घेते। एकदम आपण 4-5 वडे थापून घेऊयात आणि मग नंतर ते फ्राय करूयात। तर इथे एक वडा झालेला आहे तयार करून, आता दुसरा पण वडा तयार करून घेते। पूर्वी वडे आहेत ना हातावरच थापले जायचे, तर मी आता आपण तसेच थापत आहे। एक वडा तुम्हाला दाखवते थापून झाल्यानंतर। तर असे वडे जेव्हा थापायचे ना तर असं सांगायचे की बाजूला पण आपला आवाज गेला नाही पाहिजे, एवढं अलगद जाताना आपल्याला ते थापावे लागायचे। कारण पूर्वी लग्न असायचं शेजारी, तरी पण शेजारच्या घरांमध्ये वडे बनवले जायचे, कारण जे पाहुणे यायचे तर त्यांना हे वडे मिळायला पाहिजेत ना खायला, कारण लग्नाच्या घरी किती 1 ते 2 वडे खाता येतात, पण आपल्या घरी जर आपण केले तर आपण भरपूर असे वडे खाऊ शकतो। तर शेजारी असे वडे पूर्वी बनवायचे, तर ते बघू शकता वडा थापून झालेला आहे। बाकीचे वडे आहेत ना मी प्लास्टिकच्याच पिशवीवर थापणार आहे। तेलामध्ये ना एक वडा सोडून घेते, छान असा वडा आपला टम्मक उरलेला आहे। आणि गॅसची फ्लेम आहे ना तर आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, तर उलट पुलट करायची गरज नाही आहे। एक बाजू झाली की दुसरी बाजू, जर असा आपल्याला आला ना एकदा गोल्डन ब्राऊन की मग आपण काढून घ्यायचा वडा। कलर खूप छान आलेला आहे वड्याला, तर आपण आहे ना वडा काढून घेऊयात। आता आहे ना याच पद्धतीने बाकीचे पण वडे मी तळून घेते। इथे माझे सर्व वडे तयार करून झालेले आहेत, तर खूप छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि मटणाबरोबर तर अप्रतिमच लागतात हे वडे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। फक्त पीठ जर कमी जास्त जाडीचं असेल तर त्यानुसार तुम्हाला आहे ना पाणी कमी जास्त लागू शकतं। आता 4 वी आलेली आहे तर त्यांना पण देते टेस्ट करायला आणि विचारते कसे झालेले आहेत ते। तर ओवी हातपाय धुवून घ्या आणि मग खायला या। खाली गेल्या होत्या कारण त्यांच्या सायकलची चेन ना निघाली होती। आम्ही जेवल्यानंतर जाऊ शकतो परत खाली? नाही, आता अभ्यास करायचं जेवण झाल्यानंतर। आता पाणी येईल तर पाणी भरायचं मला जेवण। छान कसे झाले? नुसतं खायचं काम नका करू।
नक्की चांगले झाले का? तर आपले बघून कोणी रेसिपी केली ना तर त्यांची चुकायला नको रेसिपी. जे काय फॉल्ट असेल तर सांगा. चांगलं झालं. आता एक एकच खा नंतर जेवताना. गोड पण लागतात, नमकीन पण लागतात, मस्त सॉफ्ट आणि आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून. आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी झालेत ना. नॉनव्हेज सोबत 3 महिन्यापूर्वी केले होते, आठवते का? दिसते बरे. आता लग्नाचा सीझन सुरू होईल ना म्हणून वडे केले. मग असे ना मुलींनी वडे खाऊन बघितले, त्यांना आवडले आणि त्यांना ना एवढे आवडले की त्यांनी लगेच जेवण पण घेतलं. तरी ते मी आणि मिस्टरच बसलो आहोत जेवायला. आणि मटण एवढा छान झाला होता की मिस्टर म्हणाले फ्राय पण नको करू, तर मी काय फ्राय वगैरे केलेला नाही आहे. तर रस्सा वगैरे पाहू शकता खूप छान झालेला आहे. तर आता आम्ही येते ना जेवून घेत आहोत. तर या जेवायला सर्वांनी. हे बघा रस्सा मग असे दिसला नाही म्हणून आता पुन्हा दाखवते. आणि हे बघा भात पण मुलींनी अजिबात खाल्लेला नाही आहे, वडेच खाऊन घेतले आणि आमच्यासाठी ठेवले. पापा पण होते. एवढं थंडी होते, तुम्ही थंडीचा आनंद घेत होता आणि स्वेटर नाही घालून गेला. किती गाय वाटत आहे आणि आता वाजून गेलेत 11 आणि झोपायचं नाहीये का? नाही. खाली काय करत होता? अरे मी सायकल चालवली रोडवर पुष्टी शो का. मग असे सायकल ठीक केली तर लगेच चालवायची होती का तुला? उद्या नसते चालत आले. तुला जर सुट्टी येईला सुट्टी आहे का उद्या? नाहीये. नाही ना हिला नाहीये ना सुट्टी आहे का? नाहीये. टाइम टेबल मध्ये आहे. नाहीये. मग आजचं जेवण आवडलं का? जेवण जिरलं का? जेवण जिरलं खाली जाऊन वडे खाल्लेले कुठे कुठे जिरले काय सर्व जिरले का? आजचा व्हिडिओचा एंड मी आता इथेच करत आहे, कारण आता मुली खाली गेल्या होत्या आणि त्यांचे पप्पा पण खालीच होते, ते चालायला गेलेले. तर आजचा व्हिडिओचा इथेच एंड करत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि जी रेसिपी तुम्हाला दाखवली आज वड्यांची तर ती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.